सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रद्धेय प्रतिभाताई, श्रद्धेय जीवाय दादा, व्यासपीठावरचे सर्व लोकनेते आणि या साऱ्या कार्यावर प्रेम करणाऱ्या बंधू भगिनींनो, काल संध्याकाळी सांगली शहरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी या विषयावर भाषण केलं आणि आज हा परिसर जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बापूंनी ग्रामस्वराज्याचं जे चांगलं स्वप्न पाहिलं ते तुम्ही या ठिकाणी साकार केलेलं आहे. मी गणपतराव दादांना असं म्हणालो की तुम्ही जमिनीमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्याचा जो प्रयोग करतात तो अद्भुत असा प्रयोग आहे. इथं लोक प्रतिनिधी बसले आहेत, ते आपल्याला सांगतील की पंजाबच्या कित्येक जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या वर 6 इंच पाणी आलेलं आहे आणि तुम्ही त्याची आज दखल घेऊन काम करतात. गणपतराव दादा, तुम्ही तर भूगोलच बदलतात. तुमचं मनःपूर्वक अभिनंदन मी करतो. डीवाय दादांना हा पुरस्कार दिला जाणं हा एका मोठ्या परंपरेचा गौरव आहे. सत्ता, शिक्षण, स्वास्थ्य, सहकार अशा एकाहून एक मोठ्या क्षेत्रामध्ये दादांनी मानदंड कायम केलेले. असे मानदंड कायम करणाऱ्या माणसाला हा पुरस्कार दिला जातोय. एक गोष्ट आजच्या काळामध्ये सांगणं भाग आहे की एवढ्या सगळ्या क्षेत्रात इतकी वर्ष राहून आरोप वाचून राहणे दादा हाच तर सर्वात मोठा पराक्रम आहे. माणसं एवढ्या सगळ्या क्षेत्रात राहून सामान्यपणे बिंडाग राहत नाहीत, त्यांच्यावर कसले ना कसले आरोप होतात, तुम्हाला कसलाही आरोप चिकटला नाही. एक आणखी चमत्कारी गोष्ट मला अशी लक्षात आली की माणसं सहकारात काम करतात, शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतात आणि ते सगळं काम केलं की मग राजकारणात सत्ता कारणामध्ये जातात. दादा, तुम्ही सत्ता कारण सोडून शिक्षण करण्यात आलात, हा जो तुमचा उलटा प्रवास आहे तो या समाजावर फार मोठे उपकार करून गेला आहे. शाहू छत्रपतींनी जे काम केलं, कर्मवीर दादा पाटलांनी जे काम केलं, आमच्या विदर्भामध्ये प्रतिभाताई सांगतील पंजाबरावांनी जे काम केलं, तर तुमच्या परिसरामध्ये डीवाय दादांनी काम केलं आहे. त्यामुळं त्यांचा सत्कार हा एका मोठ्या परंपरेचा सन्मान आहे असं मी मानतो. इतक्या शिक्षण संस्था उभ्या केल्या, इतकी महाविद्यालयं काढली, विद्यापीठ सुद्धा काढली, देशाच्या वेगवेगळ्या भागात काढली आणि या देशाला साक्षर करून ठेवण्याचा आणि त्याला उच्च शिक्षण देण्याचा मान आणि सेवेचा मान त्यांना पटकावता आला अशा माणसाला नमस्कार करायचा असतो. दुर्दैव आपल्या देशाचं आणि आपल्या समाजाचं असं की ज्याच्या पायावर डोकं ठेवावं अशी माणसं आता फार कमी झाली आहेत. पावलं पाहायला जावी आणि पावलं न दिसता खूर दिसावे, खूर असं दुर्दैवी चित्र आहे समाजाचं. अशा काळामध्ये डीवाय दादांचा सन्मान होणे
आणि तो प्रतिभाई संख्याच्या खातून होणे याच्या इतकी मोठी गोष्ट कोणती नाही. प्रतिभाताई आणि दिवाय दादा या दोघांच्याही नावाच्या मागे एकेकाळी महामहिम अशा उपाधी होत्या. दोन महामहिमांच्या उपस्थितीत बोलायचं तर माझ्याही मनावर फार मोठं दडपण आलं होतं हे मी सांगितलं पाहिजे. पण माझ्या सुदैवच की प्रतिभाताई आमच्या विदर्भाच्या आहेत, आमच्या घरचे आहेत, आणि डीवाय दादा माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनात आले, त्यांच्या हातून माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि मला सांगितलं पाहिजे ते तत्वज्ञानावरचं पुस्तक होतं आणि दादा तत्वज्ञानावरच त्यात बोलले. मित्र हो, राजकारणात राहणारी माणसं ज्ञान विज्ञान तत्वज्ञान वैचारिक क्षेत्र याकडे फारशी वळत नाहीत आणि अलीकडे तर वळतच नाहीत. एक काळ असा होता की या देशाचे नेते ग्रंथकार होते. दादाभाई नौरोजींपासून सुरू होते ती परंपरा, यशवंतरावांच्या पर्यंत येते. मला अलीकडे आपले लोक ग्रंथ हातात तरी धरतात की नाही याची शंका आहे. अशा काळामध्ये ग्रंथ वाचणारा, तत्वज्ञानाची चर्चा करणारा माणूस या व्यासपीठावर असावा आणि त्यांचा गौरव करायला प्रतिभाताईंसारख्या सुजीव सात्विक अशा आपल्या राष्ट्रनेत्यांनी यावं, या एवढा मोठा योगायोग दुसरा नाही मित्र. पण एक गोष्ट मला या ठिकाणी आणखीही स्पष्टपणे सांगितली पाहिजे. दिवाय दादा, तुम्ही खूप शिक्षण संस्था काढल्या, विद्यापीठ काढली, महाविद्यालय काढली. तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना निवृत्ती घेता येते, तुम्हाला निवृत्ती घेता येत नाही, तुम्हाला निवृत्ती घेता येत नाही. याचं कारण या क्षेत्रातलं आव्हान फार मोठं आहे, फार मोठं आहे. मी ज्या गडचिरोली जिल्ह्यातून आलो आहे त्या जिल्ह्यामधला माडिया समाजातला पहिला मुलगा डॉक्टर व्हायला देशाची 60 वर्ष जावी लागली, 60 वर्ष जावी. त्यानंतर एक मुलगा, आम्ही त्याचं अभिनंदन केलं, त्याच्यावर पुस्तके लिहिली, सिनेमे काढले, पण अरे एक मुलगा डॉक्टर 60 वर्षांनी होतो तेव्हा एक प्रश्न मनामध्ये असा येतो की अरे मागे किती राहून गेले असतील. हे जे मागे राहून गेलेले आहेत यांच्या संबंधीचं आपलं उत्तरदायित्व अजून कायम आहे. आणि दादा, त्यासाठी तुम्हाला आणखीही अनेक वर्षपर्यंत आमच्या सोबत राहावं लागणार. आमच्या सोबत राहावं लागणार आहे याचं कारण सांग. संस्था उभ्या करणं याला सुद्धा एक विलक्षण अशी कार्यक्षमता लागते. सेवेच्या क्षेत्रात जायला सुद्धा फार मोठी क्षमता लागते. आत्ता परिचय करून देताना सांगितलं की मी लिहिणारा माणूस आहे, मी बोलणाराही माणूस आहे. पण मी तुम्हाला सांगतो, लिहिणाऱ्यांच्या पेक्षा आणि बोलणाऱ्यांच्या पेक्षा काम करणारी माणसंच श्रेष्ठ असते. म्हणून कार्यकर्त्यांचाच गौरव केला पाहिजे. सर्व्हिस सेवा त्याचाच गौरव केला पाहिजे. एक आणखी आव्हान आहे दादा, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या त्या क्षेत्रांशी संपादक म्हणून माझाही संबंध आणि दुरून परिचय झालेला आहे. या सगळ्या क्षेत्रांचं आजचं जे स्वरूप आहे हे स्वरूप
जेवढं एका बाजूला अभिमान वाटण्याजोगं आहे तेवढं दुसऱ्या बाजूला त्याची काळजी करण्यासारखंही आहे. तुम्ही सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम केलं, सहकाराची चळवळ यशवंतरावांनी उभी केली, वसंतदादांनी पुढे नेली, इतरांनी पुढे नेली आणि सहकारातून महाराष्ट्राचा ग्रामीण भाग नुसता समृद्ध झाला नाही, समृद्ध तर तो झालाच पण त्याला एक राजकीय सामर्थ्य प्राप्त झालं. यशवंतरावांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व राज्य स्तरावर आलं ते सगळं ग्रामीण क्षेत्रातून आलं हे आपण लक्षात घ्या. त्यातलं फार मोठं नेतृत्व सहकाराच्या क्षेत्रातून निर्माण झालं. या क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रात शिरतात तशा अपप्रवृत्तीही शिरल्या पण तरी सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी या ग्रामीण भागाची मोठी सेवा केली त्यांची नावं आजही अत्यंत आदरानं घेतली जातात. आपला सारे पाटलांचा कारखाना उभा होतो तो मोठा होतो, इस्लामपूरचा मोठा होतो, साताऱ्याचा मोठा होतो, माजऱ्याचा मोठा होतो पण त्याचवेळी या क्षेत्रातले किती कारखाने बंद पडतात आणि त्यांना उतरती करावी लागते, पाहता पाहता नाहीसे होतात याचीही आपण चिंता केलीच पाहिजे. कधीतरी किती सहकारी कारखाने सुरू झाले, किती चालू आहेत, किती मोठे झाले, विकसित झाले आणि किती होते तिथंच राहिले किंवा मागे पडत पडत नाहीसे होऊन गेले डोळ्या देखत. मी सांगलीकरांना मुद्दा नावं सांगण्याची गरज नाही, हे तुम्हालाही ठाऊक आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या डागडुजीची आणि दुरुस्तीची गरज आहे. तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रातही फार मोठं काम केलंय. त्याला मी खरं सांगतो तुमच्यासारखी माणसं होती म्हणून आमच्यासारखी मुलं शिकू शकली आणि असं बोलू शकले हे तुमचे आमच्यावरचे उपकार आहे. शिक्षण वाढलं, शाळा वाढल्या, महाविद्यालय वाढली, अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाची दुकानं झाली, शिक्षण हा धंदा झाला. शिक्षण संस्थांमधल्या जागा नोकरीच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा विकण्याची स्पर्धा सुरू झाली. लोक शिक्षण महर्षी झाले नाहीत, शिक्षण सम्राट झाले. ते सम्राट हे काही फारसं लोकशाहीत घोषणावह नाव नाही. गेल्या 4-5 वर्षामध्ये तर फार चमत्कारिक स्थिती या क्षेत्रामध्ये निर्माण झाली. प्रतिभाताई, आज आपण राष्ट्रपती नाहीत असतात तर तुम्हाला फार व्यथित व्हावं लागणार. ज्यांच्याजवळ एकही पदवी नाही अशी माणसं या देशाच्या शिक्षण मंत्री पदावर आली. आणि या पदवी शून्य मंत्र्यांनी कोणाचा अपमान करावा? नोबेल पारितोषिक विजेता अमर्त्य सेनचा, अनिल काकोडकरांसारख्या विधवा